पुलिस थाना अंतर्गत आने वाले भानखेड़ा त्रिपिटक बुद्ध विहार संभाग से डकैती की साजिश कर रहे तीन कुख्यात अपराधियों को गिरफ्तार किया गया है, तो वहीं दो अपराधी फरार है जिसकी तलाश पुलिस कर रही है। दरअसल कल रात के लगभग 12:45 पर मिली गुप्त सूचना के आधार पर कुख्यात आरोपी सुरेंद्र उर्फ कालू लीलाधर भोले 20 वर्षीय समेत 22 वर्षीय सक्षम मिंदेकर कासिब अंसारी उर्फ सलमान इन तीनों को गिरफ्तार कर लिया गया। तो वहीं 25 वर्षीय शेख हुसैन उर्फ राजा और एक विधि संघर्षित बालक मौके से फरार है। दरअसल कल रात को तहसील पुलिस को गुप्त जानकारी प्राप्त हुई थी कि भानखेड़ा त्रिपिटक बुद्ध विहार क्षेत्र में कुछ लोग डकैती की फिराक में है जिनका पहले से ही आपराधिक रिकॉर्ड दर्ज है, जिसके संज्ञान में तहसील पुलिस ने गश्त के दौरान संबंधित आरोपियों को गिरफ्तार किया, जिनके पास से एक बाइक, लोहे के कोयता, डंडा, मिर्ची पाउडर, नायलॉन रस्सी आदि सामान बरामद किया गया है। तो वहीं अंधेरे का फायदा उठाते हुए भागने वाले दो कुख्यातों को पुलिस तलाश कर रही है, जिसकी जानकारी दी वरिष्ठ पुलिस निरीक्षक विनोद पाटिल ने। बरोबर आहे, काल रात्री आमचे ग्रेड PSI ठाकूर साहेब यांना बातमी मिळाली की भानखेळा त्रिपिटक बुद्ध विहार रेल्वे पटरीजवळ एक 4-5 मुलं आहेत आणि ते काहीतरी चोरीच्या उद्देशाने वगैरे फिरत आहेत। तत्काळ आमचे पोलीस DPD पोहोचली, त्यांना ते इसे मिळून लागले। त्यातला एक फरार झाला, एक सुरेंद्र होले हा रेकॉर्डचा क्रिमिनल आहे, त्याच्यावर जवळपास चोरीचे, घरफोडीचे, मारामारीचे गुन्हे दाखल आहेत। दुसरा एक सक्षम मोंदेकर म्हणून आहे, याच्यावर पण गुन्हे दाखल आहेत। तिसरा सलमान 3-5 हा मोमिनपुरा डोबीतला राहणार आहे, याच्यावर पण चोरीचे, घरफोडीचे, तसेच 324 गुन्हे दाखल आहेत। आणि एक शेख हुसेन म्हणून हा आरोपी पळाला, आणि एक विधी संघर्षाचे बालक आहेत। असे 5 लोक हे दरोड्याच्या तयारीनिशी आले होते, त्यांच्याकडनं आम्हाला मिरची पावडर मिळून आली, दोरी मिळून आली, तलवार मिळून आली, अनेक शत्रू मिळून आले। तसेच त्यांच्याकडे जी गाडी आम्हाला व्हेकल मिळालं ते पण चोरीचं व्हेकल होतं, एक ॲक्टिवा गाडी मिळाली। सर्व इसमांना ताब्यात घेतलं, त्यांचे नावगाव विचारलं, त्यांचं नावगाव त्यांच्यावर रेकॉर्ड होतं आणि हे सर्व सत्य मिळून आल्यामुळे त्यांच्यावर दरोड्याच्या तयारीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आरोपी सध्या आता पोलीस कस्टडीमध्ये आहेत। कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ मनीष टेमरे, BCN News नागपुर।